नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत आहे मंजित फिटनेसमध्ये. मी मंजित मोरील बोलतो आहे गोव्यातून. आज आपण बघूया वॉर्मअप किती महत्त्वाचा आहे. वर्कआउट जितका महत्त्वाचा आहे तितकाच वॉर्मअप महत्त्वाचा आहे. काही स्टडीजनी असं सांगितलं आहे की तुम्ही वॉर्मअप केला नाही तर इंजुरी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तुम्ही बिना वॉर्मअपचा वर्कआउट जर केला तर तुमचे वर्कआउटचे रिझल्ट्स इतके चांगले येत नाही. तर आज आपण बघूया बेसिक वॉर्मअप काय असतो. तर कुठलाही वॉर्मअप करण्याच्या आधी मी असं सजेस्ट करेल की तुम्ही जिममध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्ही ॲटलीस्ट 5 ते 10 मिनटं तुम्ही कार्डिओ करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही ॲटलीस्ट ट्रेडमिलवर जायला पाहिजे. ट्रेडमिलवर आदल्या दिवशी जाऊन झालं असेल तर तुम्ही इलेप्टिकलवर जायला पाहिजे, जेणेकरून तुमचा हार्ट रेट वर येईल आहे. त्यांनी तुमची थोडी कार्डिओ एक्सरसाइज होईल, तुमची बॉडी रेडी होईल आहे. त्याच्यानंतर तुम्ही बेसिक वॉर्मअप करा. तुमचे नेक रोटेशन्स आहेत, तुमचे रिस्ट रोटेशन्स आहेत. तर आपण बघूया बेसिक वॉर्मअप काय असतो. हे असे तुम्हाला 10 करायचे आहेत, 10 अँटी क्लॉकवाईज करायचे आहेत. हे असे एका साईडला 10, दुसऱ्या साईडला 10. परत एका साईडला 10, दुसऱ्या साईडला 10. असं परत तुम्हाला 10 वेळा करायचं आहे. आता हाताचा वॉर्मअप 1, 2, 3. तुम्ही लक्ष द्या जेव्हा माझा हात, मी एकदा हात मूठ बंद करतो आणि एकदा मूठ ओपन करतो. असंच पर तुम्हाला दुसऱ्या डायरेक्शननी करायचं आहे. एका डायरेक्शननी 10 वेळा, दुसऱ्या डायरेक्शननी 10 वेळा, तसंच परत दुसऱ्या हाताने 10 वेळा आणि 10 वेळा. एका साईडनी 10 वेळा, बॅक साईडनी परत 10 वेळा. तसाच दुसरा हात फॉरवर्ड 10 वेळा, बॅकवर्ड परत 10 वेळा. याच्यामध्ये तुमचे हात जितके मागे जाऊ शकतील तितके मागे न्या. असं कमीत कमी 10 वेळा. सायमल्टेनियसली दोन्ही हात करायचे. एक हात मागे जाईल, एक हात समोर जाईल. दहा वेळा. आणि तुमचे हात जितके अँकलपर्यंत जाऊ शकतील तितके अँकलला लावायचे. एकदा आतल्या बाजूने, एकदा बाहेरच्या बाजूने. आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने. इनवर्ड्स आउटवर्ड्स, इनवर्ड्स आउटवर्ड्स. 1, 2 ला हात लावायचा प्रयत्न करायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7 असे टोटल 20. तुमचा हात जितका जमिनीला लागू शकेल तितका लावा. त्याच्यानंतर 4 स्टेप्स तुम्हाला पुढे जायचे आहेत. 1, 2, 3, 4. फोर्थ स्टेप नंतर तुम्हाला पुशअप्स करायचे आहेत. 1, 2. परत मागे यायचं आहे. 1, 2, 3, 4. परत सेम पुढे जायचं. 1, 2, 3, 4. पुशअप्स मागे. 1, 2, 3, 4. असं तुम्ही 10 वेळा तरी करा. 1, 2, 3, 4,
एका साईडनी 10 वेळा, दुसऱ्या साईडनी परत 10 वेळा. 1, 2, 3, 4. टू थ्री फोर फाईव्ह. एका साईडनी 10 वेळा, दुसऱ्या साईडनी परत 10 वेळा. असं दुसऱ्या पायाने पण. वन टू थ्री फोर फाईव्ह. असं 10 एका साईडनी आणि 10 दुसऱ्या साईडनी. 1, 2, 3, 4. तर मी असं म्हणेल, तुम्ही कमीत कमी 10 ते 15 मिनटं वॉर्मअप करायला हवा. तुम्ही 10 मिनटं कमीत कमी सायकलवर किंवा ट्रेडमिलवर किंवा इलेप्टिकलवर जायला हवं. त्याच्यानंतर मी आत्ता जे तुम्हाला वॉर्मअप मुवमेंट शिकवल्या त्या तुम्ही करायला हव्या. त्याच्यानंतरच तुम्ही वर्कआउट करायला हवा. तुम्ही जर हे नसेल कराल तर तुम्ही त्या दिवसाचा वर्कआउट स्किप केला तरी चालेल, पण प्लीज तुम्ही वॉर्मअपला सिरियसली घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुठली अजून नवीन एक्सरसाइज बघू, कुठल्या अजून सप्लिमेंट्सबद्दल बोलू. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो.